नमस्कार, तुमची आता दिवाळीची तयारी चालूच असेल। आता आम्ही पण इकडे ग्रेट पार्क मध्ये आलो आहे परत, आणि आता या ग्रेट पार्क मध्ये दिवाळीचा मोठा फेस्टिवल आहे। तिकडे स्टॉल्स लागलेले आहेत आणि इथे स्टेज आहे, काही लोक परफॉर्मन्स करतायत। या फेस्टिवल मध्ये आम्ही काय काय एन्जॉय केलं ते तुम्हाला आता दाखवतो। चला व्हिडिओ पटकन चालू करूया। इकडे तर इकडे असे स्टेजवर परफॉर्मन्स होत होते, त्यांचे जे इकडे त्यांनी लर्न केले होते जे वेगवेगळे स्किल्स कथ्थकचे किंवा अजून वेगवेगळे इंडियन डान्सेसचे, ते इथे त्यांचे इकडे परफॉर्मन्स चालत होते। इथे राहूनसुद्धा जे लोक असतील इकडे इंडियन जे इकडे असतील ते इथे राहून पण त्यांचे असे स्किल्स शिकतात। त्यांना असं छान वाटावं, त्यांना असं प्रोत्साहन यावं म्हणून असे यांचे शो असतात दिवाळीचे, त्यांनी ऑर्गनाईज केले। इथे आम्ही हे सगळ्यांचा असं परफॉर्मन्स बघितला, आणि हे मोस्ट ऑफ द पीपल इकडचे सगळे इंडियन्स होते, आणि जे इकडचे लोक आपले इंडियन कल्चर आवडतात त्यांना, आणि इंडियन गोष्टी आवडतात, आणि बाकीचं सगळं आवडतं खाणं वगैरे, ते पण इथे बाहेरचे लोक होते सेलिब्रेट करायला। इकडे स्टॉल्स त्यांचे लावले होते, आणि त्या स्टॉल्समध्ये असे त्यांचे दिवाळीचे सामान होतं सगळं आपल्याला जे लागतं, म्हणजे इथे मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला दिवाळीचे सामान वगैरे नाही मिळत, म्हणजे तोरण वगैरे, तर इकडे त्यांनी असं लावलं होतं म्हणजे सगळ्या प्लेसमध्ये मिळेल ते। इकडे असे ड्रेस होते सगळ्यांचे, म्हणजे आपल्याला दिवाळीला घालायला असेल असं राफल पण होतं। मग आम्ही तिकडे पार्टिसिपेट केलं होतं, आणि तिकडे त्यांचं मग राफलचं प्राईस मिळणार होतं। तिकडे असे त्यांचे काही स्टॉलवर असे किड्ससाठी पण ॲक्टिव्हिटी ठेवल्या होत्या, म्हणजे असं दिया मेकिंग वगैरे, म्हणजे किड्सला पण मज्जा येईल। त्यांनी तिकडे डेकोरेशन केलं होतं म्हणजे फोटो काढण्यासाठी। तिकडे आपल्याकडे कसं असं एक्झिबिशन करतात तसं इकडे असे इव्हेंट्स अरेंज करता, म्हणजे तिकडे त्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या, आणि त्यांना दिवाळी सेलिब्रेट करता येते, आणि मग ते वेगळ्या आणि नवीन लोकांना त्यांची ओळख होते, ते ओळख करतात। किडीजच्या फॅशन शो बरोबरच आणि किडीजच्या परफॉर्मन्स बरोबरच तिकडे असे मोठ्या माणसांचे आणि वुमन्सचे पण परफॉर्मन्स होते। असे काही हिंदी सॉंग्सवर परफॉर्मन्स करत होते म्हणून त्यांना पण मज्जा येत होती, आणि बघणाऱ्यांना पण मज्जा येत होती। इकडे असे खाण्याचे पण स्टॉल्स होते, म्हणजे परफॉर्मन्स एन्जॉय करता ते फूड पण एन्जॉय करत होते। इकडे असं सहजासहजी आपल्या इंडियाचं फूड मिळत नाही एवढं छान, म्हणून लोकांना पण आनंद झाला होता, ते एन्जॉय करत होते फूड। दिवाळी फेस्टिवल चालू आहे, मला मजा येते, तुम्हाला मजा येते का? असे त्यांचे परफॉर्मन्स चालू आहे।